दुकानदारांना घाबरवण्यासाठी एकाने केलेल्या कथित करणीची भीती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी काढल्यानंतर सारडा सर्कल येथील दुकानदारांनी बंद ठेवलेली दुकाने उघडली। शहरातील सारडा सर्कल भागात मुस्लिम बांधवांची वरील दुकाने आहेत, त्यापैकी द्वारका रोडवरील सुमारे 50 दुकानांच्या जागेवर वाद सुरू होते, तो न्यायप्रविष्ट असून त्याबाबत दिनांक 24 जानेवारी रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणार आहे। मात्र बुधवारी रात्री अमावस्येचे औचित्य साधून एका व्यक्तीने कथितरित्या भरलेले तांदूळ, मिरची, राख या बाबी दुकानांवर फेकल्या व दैवी उतारा केल्यासारखे भासवले। ही व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, मात्र त्यामुळे दुकानदारांमध्ये अंधश्रद्धेमुळे घबराट निर्माण झाली। त्यातच एका दुकानदाराच्या मुलाला उलटी होऊन तो आजारी पडला, त्यामुळे कथित करणीची धास्ती आणखी वाढली। काही जणांनी मौलवीकडून उतारा म्हणून तावी व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी व न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी भोंदू मौलवीच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्तीने हे कृत्य केल्याचा संशय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। आज देखो तो मेरे दुकान के ऊपर कस्टमर नहीं है, किधर कस्टमर नहीं है, ये करना कोटाले से परेशान हो गए हम लोग, ये बार बार हो रहा है हमारे ऊपर अटैक, इसके ऊपर कुछ ना कुछ कार्रवाई करो आप। कंप्लेंट भी दिए हम लोग, अभी अंधश्रद्धा वाले भी हमारे तरफ आके गए, उनको भी बताया हमने, उन्होंने सबने हमको आश्वासन दिया है। अभी हमारा ये गवर्नमेंट से पुलिस वालों से यही इल्तिजा है कि वो हमारे इसके ऊपर कार्रवाई करे। हमारे को अब भी दिखा, इससे पहले कई बार हुआ, हमारे को समझ में नहीं आया फिजिकली, इससे पहले कितने बार हुआ हमको समझ में नहीं आया, लेकिन अभी जो हमारे को सीसी फुटेज के अंदर दिखे हमने इसके ऊपर कार्रवाई की। अभी आमचे या जागे ही जागा ही दावलशाह मस्जिद ट्रस्ट ची असून या जागे संदर्भात जक्की गुलाम हुसैन कथीबरोबर नाशिक कोर्टात, बॉम्बे हायकोर्टात आणि वक्फ ट्रायब्युनलमध्ये केसेस प्रलंबित आहे। सदर 22 तारखेमध्ये वक्फ ट्रायब्युनलमध्ये आमचे निकाल आहे। त्यापूर्वी परवाच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी समर्थ इसम यांनी आमच्या दुकानात व शेजारपाजच्या दुकानामध्ये आगोरी विद्येचा वापर करून तांदूळ, राख आणि मिरच्या टाकून आमच्या दुकानाच्या इथे टाकल्या। सदरची घटना ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेलीच आहे। त्याच्या या कृत्यामुळे आम्ही खूप घाबरले। आम्ही आमचे दुकान 4 दिवसानंतर आज उघडतोय, हा कोणत्याही थराला जाऊन अमावस्या आम्हाला काही करू शकतो म्हणून आम्ही खूप घाबरले। या ठिकाणी सारडा सर्कलवरती काही समाज बांधव राहतात, त्यांची दुकानं आहेत। अमावस्याच्या दिवशी त्यांच्या विरोधकांनी या ठिकाणी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये तांदूळ असेल, राख असेल, स्मशानातून आणलेले राख असेल किंवा मिरच्या असतील, या सत्ता मोसू या ठिकाणी टाकल्या आणि यांच्या मनात भीती उत्पन्न करण्याची प्रयत्न केला, असं आम्ही या ठिकाणी त्यांना पटवून दिलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। पोलीस स्टेशनने यांची तक्रार नोंद करून घेतलेली आहे, आता पोलीस पुढील तपास करत आहेत। या निमित्ताने आम्ही असं आवाहन करतो आहे की या लोकांनी घाबरून जाऊ नये, आपली दुकानं उघडावी आणि त्याप्रमाणे या लोकांनी दुकानं उघडली आहे आणि आता व्यवस्थित चालू आहे। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।